संघटनेचे सभासद तसेच ढाणकेतील सहाय्यक अभियंता योगेश ठाकरे यांच्या बेकायदेशीरित्या केलेले निलंबन रद्द करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने मंडळ कार्यालय द्वारसभा घेऊन अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले ढानकी येथील सहाय्यक अभियंता योगेश ठाकरे यांनी पुसद विभागात तसेच जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याबद्दल प्रादेशिक संचालकाकडून सुद्धा आले आहे असे असताना कंपनीच्या नियमानुसार त्यांनी बाजू प्रशासनासमोर मांडण्याकरिता कोणत्याही प्रकारची संधी न देता प्रशासनाने कार्यालयीन आदेशानुसार तडकापडकी निलंबनाची एकतर्फी कारवाई केलेली आहे त्यामुळे संघटनेच्या सभासदावर अन्याय झालेला असून कंपनीच्या कार्यपद्धतीवर बगल देण्यात आलेली आहे त्यामुळे संघटनेच्या वतीने मंडळ कार्यालय येथे द्वारसभा घेऊन प्रशासनाने योगेश ठाकरे यांचे बेकायदेशीरित्या केलेले निलंबन त्वरित रद्द करून त्यांना कामावर घेण्यात यावे या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता यांना दिले तसेच कामावर न घेतल्यास औद्योगिक कलह कायदा एकोणवीसशे सत्तेचाळीसचे अधीन राहून संविधानिक मार्गाने आंदोलनात्मक भूमिका घ्यावी असा इशारा देण्यात आला यावेळी अध्यक्ष विशाल कांबळे रसिक दूधकवळी उमेश गावंडे विनय आठवले सुनील गेडम आदी उपस्थित होते